मित्रांनो, जे तुम्हाला भुईमुंगाची शेती दाखवली, आम्ही जे भुईमुंग केले ना आणि जो गहू केलाय ती आमची जमीन नसून त्यात काय म्हणजे प्रगती केलेली नाही की बाबा ते आता 10-20 गुंठा असं काय जमीन घेत हाय मित्रांनो, नमस्कार. मी शिल्पा साळके आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही कशा आहात? मस्त मजेत आजचेला मैत्रिणींनो, अशी आशा करते. मी पण मस्त मजेत आहे. आणि हे बघा तुमचे दाजी, आता सकाळच्या 9-9:30 वाजलेल्या शेतावरनं धार काढून येऊन बघा, हे झोपलेल्या दूध काढून येऊन, आणि हे दुधाच्या किटल्या आमच्या, आणि माझा बघा स्वयंपाक चाललाय, खिचडी करायची चालल्या. ही भांडी रातची आहेत, अजून लावलेली नाही तर मांडणीला घासलेली, आणि खिचडी करायची चालली. आज सोमवार आहे. आणि मित्रांनो, बाकी काम सगळं उरकलंय आणि मी व्हिडिओ बनवायचा म्हणलं असंच की माझी दिनचर्या काय आहे काय नाही सांगण्यासाठी. आणि मला कमेंट पण भरपूर आले त्या की ताई तू शेतकरी शेतकरी म्हणतेस, तुला शेती किती आहे? तर त्याच्याबद्दल पण मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्या बरोबर, म्हणून हा छोटासा ब्लॉग बनवत आहे मी. तर चला बघूया मला शेती किती आहे. मी तुम्हाला सांगते, आमचे कारभारी तुम्हाला सांगतीलच की आम्हाला शेती किती आहे. तर मित्रांनो, ही बघा आमची परी आराम करायला लागल्या. तिला खायचं झोपायचं मजा मस्ती करायची एवढंच कळतं. मुलं आलं तर की एक मिनिट शांत राहत नाही. आणि आता हे बघा आमचे कारभारी तुम्हाला आता सांगणारच आहेत की आम्हाला शेती किती आहे. तर कारभारी, आपल्याला शेती म्हणजे किती आहे? 1 एकर. तर ह्यांच्या आज्याची 1 एकर आम्हाला, म्हणजे बाप इशाची म्हणतात ती 1 एकर, आणि माझ्या सासऱ्यांनी की भरपूर त्यांनी कष्ट केलं की आम्ही पहिल्यापासून म्हणजे आमचं एवढं म्हणजे नव्हतं. सासऱ्यांच्या कृपेनं आमचं म्हणजे चांगलं चाललंय. आणि त्यांनी पण जे होतं ते व्यवस्थित ठेवलं आणि त्यांनी त्यात पण भर घातली. आणि त्याच्यात आमच्या सासऱ्यांनी 20 गुंठ जमीन घेतली विकत, म्हणजे 1/2 एकर, म्हणजे अशी आम्हाला पूर्ण जमीन 1.5 एकर आहे. तर सासऱ्यांनी पण भरपूर मोजमजुरी केली. पहिलं आमच्यात शेतामध्ये पाल्याच्या झोपडीमध्ये राहत होते आमची सासून सासरे, हे आमचे जन्मले त्यावेळेस. म्हणजे सांगतात आता की परिस्थिती पहिली काय होती काय नाही, तर पहिली परिस्थिती अशी होती की खायला सुद्धा मिळत नव्हतं. आणि त्यावेळेस आमच्या सासूबाई आमची नंदूबाई झाल्या, त्यावेळेस झोपडपट्टीत राहून त्यांनी दिवस काढलेत. आणि आता त्यांच्या कृपेनं की हे आम्ही हे दिवस बघतोय. तर त्यांनी कामाला कष्ट करून हे घर बांधलं म्हणा, फिर म्हणजे जमीन घेतली, भरपूर त्यांनी कष्ट घेतलं. त्यांनी कष्ट घेतलं म्हणून आम्ही आज सुखानं तुकडा खातोय. असं नाही मित्रांनो की आम्ही बसून खातो, की आमच्या जमिनीत पण पिकतं, ऊस वगैरे आम्ही करतो. आणि आम्ही मोजमजुरी करायला सुद्धा जातो बाहेर, की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही मोजमजुरी करत नाही. माझे मिस्टर तर रोज कामाला असतात लोकांच्या, मी पण लोकांच्या कामाला जाऊन आमचा घर खर्च वगैरे हे चालवतो दुधाच्या पैशात. आणि आमच्या मोजमजुरीत आमचा घर खर्च चालतो. आणि जी काय ऊसाचा पैसा येईल त्यात आम्ही अशी काय थोडी थोडी प्रगती करत जातो. त्यामुळं आम्हाला जरी 1-1.5 एकर असला तरी आम्ही त्यात गुजारा करतो. आणि आज सासऱ्याची जमीन त्यात आमच्या सासऱ्यांनी भर घातली 1/2 एकराची. खरं अजून आम्ही काय त्यात काय म्हणजे प्रगती केलेली नाही की बाबा ते आता 10-20 गुंठ असं काय जमीन घेतलेली नाही. बघूया आता तुमच्या कृपेने जर तुमचा आशीर्वाद राहिला तर आम्ही पण पुढं काय तर प्रगती करू. आणि तुम्ही सर्वजण म्हणता की बाबा ना एवढं घर छान आहे, म्हणजे आम्ही राहणीमान, म्हणजे आमचं राहणीमान पहिल्यापासून आम्ही जरा सिटीत बाहेर राहिलो की आमचे सासरे ज्या वेळेस आमचं लग्न झालं, माझा यशराज झाला, त्यावेळेस आमचे सासरे जरा खडूसच होते की त्यांचं पण बरोबर होतं म्हणजे एका दृष्टिकोनातनं. खरं त्यावेळेस आम्हाला वाटायचं की ते आमच्याबद्दल म्हणजे वाईट विचार करतात. त्यांनी आम्हाला त्यावेळेस घरातून बाहेर काढलेलं की माझा मुलगा झाला त्यावेळेस. त्यावेळेस आम्ही बाहेर राहून आम्हाला पै पैची किंमत कळाली की बाबा कसं कमवायचं असतं आणि कसं गमवायचं असतं. त्यामुळे आम्ही आता ह्या लेवलला आहे की कष्ट करून खातो. जर तेच आमच्या सासऱ्यांनी त्यांच्यापाशी आमस ठेवलं असतं आणि ऐकतं जर सगळं मिळालं असतं आमसनी, तर हे दिवस आमसनी दिसले नसते. की कसं असतंय गरिबीतून पुढं जातो माणूस, कर पुढून माग आलं की लय म्हणजे त्रास होतो. खरं आम्ही गरिबीतूनच पुढं जायचा प्रयत्न करतोय आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे आमसनी. मित्रांनो, जी तुम्हाला भुईमुंगाची शेती दाखवली, आम्ही जे भुईमुंग केले ना आणि जो गहू केलाय ती आमची जमीन नसून आम्ही लोकांची वाट्यानं जमीन केली की बाबा कसा वाटा असतोय. आपण जमीन करायची त्यांचं शेत म्हणजे शेती मालकाचं आणि त्यांचं पाणी, शेतीला पाणी त्यांचं त्यांच्या विहिरीचं आणि शेती त्यांची, आणि बाकी काय कष्ट असेल
खुरपणी म्हणा, लागवड म्हणा, बी ही बाकी सगळं जे असतोय खर्च तो आपला, आणि जी काय आपलं उत्पन्न निघल त्यातून ते आपण निम्म निम्म घ्यायचं, म्हणजे मालकाला निम्म आणि आपल्याला निम्म असं. तर आम्ही असं वाट्याने जमीन केलेली आहे आणि त्यातच आम्ही आपलं म्हणजे थोडंफार आमच्या जमिनीत पण पिकतं, थोडंफार आम्ही असं कष्ट बाहेर पण करतो, रोजगार मोजमजुरी. आणि काय सांगायचं म्हटलं तर वाट्यानं शेतं केलेली काय वाया जात नाही, कष्टच आपलं जाईल. आम्ही कष्ट पण करतो आणि मोजमजुरी करून बाहेर शेतात लोकांच्या कामाला सुद्धा जाऊन मोजमजुरी करून आमचा गुजारा करतो. आणि ही आहे ही प्रगती आमच्या कष्टावर आहे. आम्ही कष्ट करतो, नवरा बायको रात्रीचा दिवस दिवसाची रात करून कष्ट करतो, त्यामुळे हे दिवस आम्ही बघतोय. आणि आमच्या सासऱ्यांनी पण हेच केलं, कष्टच केलं. त्यांनी पोटाला म्हणजे कुठल्याही गोष्ट चांगली वगैरे ही खाली नाही, त्यांनी कष्ट करूनच पुढे गेले आणि कष्ट करूनच पुढे चालले. आणि आता आमचे सासरे नाहीत, सासूबाई आहेत, त्या पण नंदूबाईकडे असतात, आमच्याविषयी नसतात, कारण की नंदूबाईचे मिस्टर वारले त्या, आणि त्यासनी आम्ही इथं आणून ठेवलेलं आहे त्यांच्या मुलांसाठी. तर त्या आमच्याविषयी न राहता आपल्या मुलीपाशी राहतात आणि ते पण त्या पण दोघी म्हणजे मोजमजुरीला जातात, आम्ही पण जातो. आणि असाच आमचा घरचा गुजारा आम्ही करतो. तर आमासनी जसनी आणि आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.